चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। 20व्या फेरी अखेर देखील अश्विनी जगतापांची आघाडी कायम आहे। 20व्या फेरी अखेर जगतापांना 10,092 मतांची आघाडी आहे। भाजपच्या अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे। नाना काटे आणि राहुल कलाटे जगतापांपेक्षा पिछाडीवरच आहेत। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली अश्विनी जगताप यांच्याशी आमचे प्रतिनिधी गणेश कवाडे यांनी। कसब्यामध्ये भाजपचा पराभव झालाय, कसं बघता या सगळ्या पराभवाकडे? वाईट वाटतंय खरं तर, पराभव नाही व्हायला पाहिजे होता, कारण सगळे दिग्गज नेते आलेले होते, दोन्हीकडून त्यांनी अगदी सारखाच प्रचार केलेला होता। कुठं कमी पडलं त्याचं विश्लेषण खरं तर त्याचा विचार करतीलच नेते, पण आमच्या तिकडं मोठं लीड आहे। लोकांनी जे भाऊंवरती प्रेम केलेलं होतं ते प्रेम अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस दिसत आहे। एकीकडे विजयाची वाटचाल आहे ती पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची दिसते, मात्र कसब्यामध्ये भाजपला पराभव व्हायला सामोरं जावं लागलेलं आहे। त्यामुळे आता पिंपरी चिंचवडची 10,000 लीड अद्याप कितीपर्यंत जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र अश्विनी जगताप यांचा विजय मात्र निश्चित समजला जात आहे। व्हिडिओने रवी उंबरकरसह गणेश कवडे, G24 पुणे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे G24।